शहर वाहतूक पोलिसांकडून अस्तव्यस्त पार्किंगच्या नावावर शहरातून दररोज 450 वाहने उचलण्यात येत असली तरी केवळ 40 ते 50 वाहन चालकाकडून दंड वसूल केल्याची नोंद शासन दरबारी केली जाते। याप्रमाणे वार्षिक 5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीच्या वतीने शहर वाहतूक विभागाच्या विरोधात निदर्शने करत सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता। माहितीच्या अधिकारा अंतर्गत वाहतूक शाखेने 12 ऑगस्ट 2014 रोजी दिलेल्या माहितीनुसार 15 महिन्यामध्ये शहरातील चारही झोन अंतर्गत गाड उचलण्यासाठी ठेकेदाराला 16,77,820 रुपये देण्यात आले तर शासनाच्या तिजोरीत 18,94,300 रुपये जमा झाले। या आकडेवारीनुसार प्रतिदिन केवळ 60 वाहने उचलण्यात आली। यानंतर याच विभागाने 25 जानेवारी 2016 रोजी दिलेल्या माहितीनुसार 21 महिन्याच्या काळात 92,442 वाहन चालकाकडून 1,10,500 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेद्वारे देण्यात आली। आज के धरने का उद्देश्य आप लोग भी जानते होंगे, शहर के अंदर जो व्हीकल लिफ्टिंग होता है एकदम डकैती टाइप होता है, गाड़ियां जबरदस्ती उठाते हैं और उठाने के बाद भी तीन भरे में चार जोन के अंदर नागपुर में 450 गाड़ी उठाई जाती है, इसका हमने स्टिंग किया। लेकिन जो इन्फॉर्मेशन हमने RTI के अंतर्गत मांगी है उसमें हमने ये पाया कि एक दिन में खाली 50 गाड़ी का पैसा सरकारी तिजोरी में जमा होता है, बाकी 400 गाड़ी का पैसा पुलिस अधिकारी एवं जो मिनिस्ट्री होगी उनके जेब में जाता है। और ये भ्रष्टाचार का पैसा यदि हम पूरा कैलकुलेट करते हैं तो साल भरे का 5 करोड़ रुपए का भ्रष्टाचार ट्रैफिक डिपार्टमेंट के माध्यम से खाली व्हीकल लिफ्टिंग के अंतर्गत हो रहा है। पोलिसाकडून मिळणाऱ्या माहितीत विसंगती असल्याने आपल्या कार्यकर्त्यांनी चारही झोनमध्ये 1 जून रोजी स्ट्रिंग ऑपरेशन केले। यात पश्चिम शाखेत 3 तासात 42 गाड्या, दक्षिण शाखेत 2.5 तासात 36, उत्तर नागपूर 6, पूर्व नागपूर 3 तासात 44 गाड्या आणल्या गेल्या। दिवसभरात सुमारे 450 गाड्या उचलण्यात आल्या। शासकीय दरबारी केवळ 50 गाड्यांवर कारवाई दर्शवून रोज 400 गाड्यांद्वारे मिळणारी मलाई अधिकारी पचवित असल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आले। कॅमेरामॅन मिथुन आदमणीसह क्षितिजा देशमुखची रिपोर्ट, सिटी विदर्भ न्यूज साठी।